रोहित गोलंदाज मार्क वर येतोय. 3 षटकाची समाप्ती, 31 धावा, आतापर्यंत 10.33 च्या सरासरीने धावा जमवल्या गेल्या. शेवटच्या 12 चेंडू असतील, या 12 चेंडूवर किती धावा येतील? 20 ते 22 धावा येणं गरजेचं असेल पाटील सेना संघासाठी. तीर्था 11 संघ एक मजबूत वाढ संघ आहे. 3 षटकाची समाप्ती, 31 धावा या फलक्यावर, 3 विकेटचं मात्र पतन झालंय मंथनजे. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 31. आता उर्वरित या सत्रातील आपण विचार केला तर 2 षटकं बाकी आहेत, 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडूंमध्ये काय घडामोडी घडतील ते आपल्याला मैदानाच्या दिशेने पाहावं लागेल. फलंदाजांचा विचार केला तर चांगली फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. धनेश यांना आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय, चांगल्या पद्धतीने खेळलंय. अप्रतिम दिशा, चांगलं टायमिंग देखील साध्य केलंय. षटकार, 6 धावा. या षटकाराने धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती आता झाली आहे 37 37. रन स्कोर कार्ड उत्कर्ष पाडेल सरांचाही उद्याच्या दिवसात आवाज ऐकायला मिळेल, त्यांचेही चांगले कमेंट्स येत आहेत या मॅचला शुभेच्छा देत, या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. इथे मात्र विपुल कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. विकेटचं पतन होतंय. बॅक टू द डगआउट मिस्टर धनेश. धनेश यांच्या बॅट मध्ये एक उत्तुंग षटकार आला होता, त्यानंतर कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं होतं, पण तसं काही झालं नाहीये. अतिशय सुंदर असा झेल तिथे पाहायला मिळाला विपुल यांच्या माध्यमातून. विकेटचं पतन झालं. धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती चाललेली आहे 37 विथ द लॉस ऑफ 4 विकेट्स, 4 गडी बाद 37. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तत्पूर्वी आपण पाहू शकता त्या धावसंख्या जाऊन पोहोचलंय 37 रन्स. कुंदन डीजे साठी चांगले कमेंट्स येतात नेहमी, कारण आम्ही त्यांचं जेव्हा वाढदिवस होते तेव्हा आवर्जून सांगितलं होतं की स्पेशली डीजे वादकासाठी मात्र कमेंट येतात जेव्हा लाईव्ह चॅटिंग असते तेव्हा. तर कुंदन डीजे सुपर डीजे वादन करतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्येचा विचार केला तर 37 धावा, 37 रन स्कोर कार्ड. बघा, हे सर्व बदलत्या क्रिकेटचे संकेत आहेत. प्रत्येक स्पर्धा जर आपण पाहिलं तर थेट प्रक्षेपित देखील केल्या जातात. डीजे वाद्यवृंद देखील असतात, समालोचक असतात, गुणलेखक, हे सर्व काही गोष्टी ज्या आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये पंच देखील असतात. याचाच अर्थ काय की क्रिकेटचा दर्जा हा उंचावलेला आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्वतःकरता जागा बनवण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी यावेळेला मात्र चातुर्य बाळगलं. ऑफ स्टंपवरती पिच ठेवलं, चेंडूला हलकीशी बाउन्स पाहायला मिळाली. विनोद यांच्या हातात अर्थातच किपरच्या हातामध्ये चेंडू गेला आणि एक चांगला चेंडू पाहायला मिळाला डॉटच्या स्वरूपाने. धाव संख्या अजूनही फलकावरती आहे 37 37. नक्कीच गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा डान्सिंग ट्रॅकवर खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र डॉट चेंडू पाहिला तर ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. रीड करावा लागेल चेंडूला. धावसंख्या स्थिरावलाय 37 धावा. रोहितचं कौतुक करायला लागेल कारण पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, तदनंतर विकेट्स प्राप्त केला, त्यानंतर दोन्ही चेंडू निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळतात. हे चांगलं कमबॅक असेल रोहित यांच्या माध्यमात. आता मात्र काहीतरी सल्ला दिला जातोय कशा प्रकारचे चेंडू तुम्हाला रीड करावा लागेल, कारण सल्ला खूप महत्वाचा आहे कशा प्रकारे. कारण श्रीकृष्णाला सल्ला दिला होता, श्रीकृष्णाने सल्ला दिला होता अर्जुनाला, त्याचप्रमाणे शकुनी मामाने सल्ला देता पांडवांना कौरवांना, त्यामुळे विजय झाला होता तो मात्र पांडवांचा. इथे मात्र काय घडलं जाईल तेच तर्रार चेंडू. क्या बात आहे, रोहित यांचा मात्र कॉन्फिडन्स वाढलेला दिसतोय. ज्याप्रमाणे हे मागचे 3 चेंडू पाहिले ना, बायचे संकेत पंच दर्शवत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 धावा मंथनजी. 38 धावा या धाव फलकावरती झालेल्या आहेत. ते मात्र रोहितने या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला, त्यानंतर विकेट घेतली आणि त्यानंतर एक चांगला टप्पा राखत एक यशस्वी षटक काय असतं ते मात्र रोहितने या षटकामध्ये दाखवलंय. षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होत आहेत बॉलिंग मार्कवर रोहित. मात्र सुंदर बॉल होता, तितक्याच तत्परतेने खेळून काढले. लॉंग ऑनच्या दिशेला डीप मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक किती येत आहेत, चेंडू उचलतायत, थ्रो करतायत आणि तत्पूर्वी या 2 धावा अंकित केल्या गेल्यात. या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या जर आपण पाहिलं फलकावरती चाललेली आहे 40. एकंदरीत 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर पाटील सेना संघाची धावसंख्या झालेली आहे 40. 10 सरसरीने आतापर्यंत धावा जमवल्या गेल्या आहेत पाटील सेना या संघाने. आता शेवटचं अंतिम षटक असेल. या ओव्हरचा विचार केला तर 10 धावा येतात, 50 धावापर्यंत मजल मारू शकतोय. शेवटचं अंतिम षटक असेल. अंतिम षटक म्हटलं की आपल्या ग्रामीण भाषेमध्ये हाणामारीचं षटक, आणि ती हाणामारी तुम्हाला इथे करावी लागेल कारण तीर्था 11 बराड्डे संघ मजबूत संघ आहे.
मनोजी ठाकूर सर खूप मेहनत घेतात या स्पर्धेसाठी, असलमजी शेख साहेब या स्पर्धेसाठी खूप चांगली मेहनत घेतली जात आहे. या एक इनिंग नंतर आपण डिझेल बंद करणार आहोत आपला जनरेटर, कारण मॅच महत्वाची असेल. शेवटचं अंतिम षटक गोलंदाज मार्गवर राजकुमार उर्फ पप्पू गोलंदाज मार्गवर सज्ज होत आहेत. यावेळेस माझा पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला, चेंडू सरळ निघून जातोय. लॉंग लेगच्या डोक्यावर हाय ते पंचांचे दोन्ही हात उंचावले होतात, याचाच अर्थ हा षटकार. अतिशय सुंदर अप्रतिम फटका पाहायला मिळाला, चांगलं शॉर्ट सिलेक्शन होतं. खराब चेंडू नक्कीच म्हणावा लागेल राजकारण्यांचा, फ्लाइट देण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी अगदी बॅटरच्या रेंजमध्ये हा चेंडू आला आणि त्याला तर मात्र फलंदाज म्हणतायत, मी सोडणार नाहीये. अतिशय सुंदर षटकार जमवला 6 धावांनी. पाटील सेना संघाची धावसंख्या फलकावरती झालेली आहे 46. नक्कीच नक्कीच, पप्पू म्हटले की तिकीट कलेक्टर आहेत, रेल्वेमध्ये कार्यरत आहेत, परंतु समोरचा बोलतोय की मी सोडणार नाहीये, कारण मी विदाऊट तिकीट नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 46 रन स्कोर कार्ड. 46 धावा या फलक्या लागल्या आहेत, 46 धावा या फलक्यावर गोलंदाज पुन्हा एकदा पप्पू राजकुमार सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र वेट अँड वॉच, आज जिथे मात्र बॅट जाईल तिथे मात्र फटकेच फटके, मोठे स्ट्रोक येत आहेत. बॅक टू बॅक दुसरा षटकार. मग जे म्हणतात ना की खेळाडूचा आज दिवस असतो, त्याने बॅट कशी फिरवू, मग त्यावेळेला तो कोणाचा ऐकत नाही. आणि आज आपण पाहू शकताय 2 बॉलवरती 2 मोठे फटके हे दिलीप यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. 52 धावा या फलकार, 52 रन स्कोर कार्ड, क्या बात आहे, जबरदस्त फलंदाजी. अजून 4 चेंडू असतील, 4 चेंडूवर जरी 10 ते 12 धावा आल्या ना तरी 60 ते पार केली जाईल 52 रन्स. कारण पप्पू एक चांगला गोलंदाज आहे, परंतु आज लय मध्ये गोलंदाजी होत नाहीये आणि लय मध्ये येत आहेत ते दिलीप. 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळतात, 52 रन्स. बघा नितीनजी, असं वाटत नाहीये की आपण 40+ क्रिकेट पाहतोय. अतिशय सुंदर असा खेळ पुन्हा एकदा 3 इन a row अप्रतिम. या चेंडूर पहिलं तर आपण मानसिक संतुलन बिघडवण्याचं काम केलंय, कारण ज्या प्रमाणे चेंडू रिलीज केला होता ना हलक्यात ना, ज्याप्रमाणे प्रॅक्टिस करतोय ना त्याप्रमाणे घे हा चेंडू तू मार, तशा प्रकारचा हा चेंडू पाहिलाय आपण. नक्कीच फलंदाजाला मात्र मेजवानी देत आहेत की या तुम्ही मारा, आणि इथे 3 बॉलवर 3 षटकार या 18 धावा मात्र या पूर्णतः स्कोर कार्डला कलाटणी देणाऱ्या पाहायला मिळत आहेत. धाव संख्या जर आपण पाहिलं तर आता फलकावरती झालेली आहे 58. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते, 58 रन्स, 3 इन a row 3 षटकार. आणि खूप खरोखर 40+ क्रिकेट नाहीये असं म्हणायला हरकत नाही, युवा खेळाडूंना लाजवेल असं क्रिकेट. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते, चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या 58 रन्स, शेवटचे 3 चेंडू असतील. नक्कीच हे क्रिकेट खेळण्याकरता तुमच्याकडे चांगला फिटनेस, तुमचा चांगला सराव असणं हे खूप महत्वाचं आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका येतोय सीमापार. षटकार, क्या बात आहे, जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते, 4 चेंडू आणि 4 षटकार. 6-6-6. आता मला वाटतं राजकिरण कुठेतरी संभ्रमावस्थेमध्ये आहेत. फलंदाज म्हणतायत मी येणारा प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर मारीन, 4 चेंडू खेळले, 4 चेंडूंवरती 4 षटकार. बघूया 6 मध्ये 6 येतील का. 5वा चेंडू पुन्हा एकदा राजकिरण टू दिलीप. यावेळेला मात्र सुंदर फटका, पुन्हा एकदा चेंडूला खेळले, 5 बॉलवरती हा 5वा षटकार. जबरदस्त कामगिरी. आज सकाळच्या सत्रात विचारही केला असेल मी अशा प्रकारे कामगिरी करेन, परंतु अजून एक चेंडू आहे, आणखीन एक षटकार येतोय. तर 6-6-6-6-6 दिलीप यांचं नाव मात्र या 40+ इतिहासामध्ये लिहिलं जाईल आणि ही व्हिडिओ देखील अपलोड युट्यूब वरती नक्कीच होईल. 5 बॉलवरती 5 षटकार, शेवटचा चेंडू का 6व्या चेंडूवरती हा 6वा बिग हिट पाहायला मिळेल का, की राजकिरण काय युक्ती वापरतील. फुल टॉस बॉल चांगल्या